नागरिकांच्या समस्या निकाली निघाव्यात याकरता राज्यात महाराजस्व अभियान सुरू आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 दिवसांपासून आमदारांच्या समवेत प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या गावातच सोडवित आहेत. आज मंगरूळ दस्तगीर या गावात आमदार आपल्या गावी या माध्यमातून आमदार प्रताप अडसड यांनी तक्रारींचं निराकरण केलेलं आहे. यावेळी मंगरूळ दस्तगीर येथून 265 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व तक्रारी प्रशासनाकडून सोडवून घेणार असल्याचं आमदार प्रताप अडसड यांनी सांगितलंय. नागरिकांनी देखील या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गावातच तक्रारी देता येत असल्यानं याचा पाठपुरावा देखील होत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. याशिवाय नागरिकांची शासकीय कार्यालयात जाण्याची पायपीट थांबली आहे. आणि उद्धव उगले, झुमा न्यूज, अमरावती. माझ्या आईबाबाची अडचण ही 25 वर्षापासूनची आहे. ती म्हणजे घरकुलाबाबत आणि संडासमार्फतबाबत. तर ती ग्राम म्हणजे आम्ही ग्रामपंचायतीला पण खूपदा अर्ज केला आहे आणि पंचायत समितीला पण जाऊन चारदा जाऊन चक्रात आमची समस्या काहीही सहज झाली नाही आहे. त्या कारणाने दादांच्या म्हणजे यांनी ह्या उपक्रमाने आमचा अर्ज जाहीर केला पाहिजे. आता माझ्या आता दादांनी अर्ज स्वीकारला आहे. मला हा विश्वास आहे की माझा हा अर्ज वाया जाणार नाही व मला हा विश्वास आहे की माझं घरकुलच्या यादीतनी आणि संडासच्या यादीमध्ये माझं नाव येणार. कुमारी साक्षी चंद्रकांत दुधे. रस्त्याची शेतीच्या वयवाटीच्या रस्त्याची समस्या होती. 2019 पासून ते मी तहसीलमध्ये चक्रा मारून हैराण झालो, पण आजपर्यंत ही समस्या सुटली नाही. परंतु महाराजस्व अभियानाअंतर्गत प्रतापदादा यांच्या प्रयत्नाने ही समस्या माझी मोकळी झाली व मला वयवाटीचा शेतीत जाण्याचा रस्ता मिळाला. लोकांच्या शिधापत्रिकेच्या, संजय गांधी निराधारच्या, अशा अनेक समस्या दादांनी ह्या महाराष्ट्र अभियानाअंतर्गत निकाली काढल्या. आज आपला राजस्व अभियानाचा 10वा दिवस आहे आणि साधारण 40 पेक्षा जास्त गावं झाली आणि पहिल्या टप्प्यामध्ये 50 गावं म्हणजे 50 ग्रामपंचायती, मग त्यामध्ये गट ग्रामपंचायती असतील तर त्या ग्रामपंचायतीमध्येच येईल. अशा 50 ग्रामपंचायतींमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 30 तारखेपर्यंत आपलं अभियान राहणार आहे. आणि आतापर्यंत साधारणपणे 4000 जवळपास तक्रारी या अभियानामध्ये आल्या आहे आणि अजून आज काही 3-4 गावं बाकी आहे. आणि या माध्यमातून मला अशी अपेक्षा आहे की साधारणपणे तात्काळ सोडवण्यासारख्या जवळपास 20% तक्रारी होत्या आणि त्यांचं निराकरणही तात्काळ झालेलं आहे. बाकी जे आहे त्या मग वर्षानुवर्ष पेंडिंग असलेल्या आहे, त्यांना गती देण्याचं काम या उपक्रमातून होणार आहे आणि अनेक कामं या माध्यमातून निकाली निघतील आणि लोकांच्या समस्या सुटतील ही या माध्यमातून अपेक्षा आहे. लोकांचंसुद्धा सहकार्य चांगलं आहे आणि विशेषानं सांगायचं म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये सर्व ग्रामपंचायतच्या प्रतिनिधी लोकप्रतिनिधींचंही सहकार्य आहे आणि सगळ्या डिपार्टमेंटचंसुद्धा सहकार्य यामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळून राहिलं. यामध्ये आतापर्यंत प्राधान्यानं घरकुल, विजेच्या बाबतीत, रस्ते नाल्या, PM किसानच्या बाबतीत आणि कर्जमाफीतले बरेच प्रकरणं आहे, पीक विम्याच्या बाबतीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांदन रस्ते, हा अतिशय महत्त्वाचा विषय. यामध्ये पांदन रस्त्याचं प्राधान्यानं सगळीकडे कॉमन विषय आहे. घरकुलचा तर आहेच, पण घरकुलचा विषय हा थोडासा माहिती अभावी शंका असल्यामुळं तो प्रकरण जास्त आहे. परंतु पांदन रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा व गंभीर प्रश्न पूर्ण मतदारसंघामध्ये. स्पेसिफिक सांगता येणार नाही, परंतु असे कारण प्रत्येक गावात 4-5 प्रकरणं असे होते जे विनाकारण अडलेले होते, त्याचे सुटत नव्हते. त्याला कारण असं होतं की त्या व्यक्ती परिस्थिती नसल्यामुळं फॉलोअप घेऊ शकत नव्हत्या, वारंवार ऑफिसमध्ये जाऊ शकत नव्हत्या आणि अर्ज हा फॉलोअप नसल्यामुळे आणि शासकीय यंत्रणा कुठल्या पद्धतीनं काम करते याची आपल्याला चांगली कल्पना आहे, त्याच्यामुळं तिथेही त्याचा दुर्लक्ष झालं होतं. आणि ते या अभियानात आल्यानंतर ताबडतोब अधिकारी तिथेच होते, तो तक्रारदारी तिथेच होता आणि त्यामध्ये फार काही करण्यासारखं नव्हतं, तात्काळ सुटण्यासारखं होतं. असे प्रत्येक गावात 4-5 प्रकरणं आहेत.